हाय दीदी, आज तू खंयच्या तरेच्या ऑनलायन सेवेची पुरवण करता? हाय रोहन, आयज हांव तुका विंगड विंगड नागरीक केंद्रीत सेवा विशीं माहिती दितलें, जशें की तांची ऑनलायन पोर्टल्स वापरून बँकिंग सुविधा, विमो सुविधा, जात प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र आदी. हे खूब उमळशिकेचें कशें दिसता. हांव ह्यो सेवा कश्यो वापरूंक शकता ते कृपा करून म्हाका सांग. हय रोहन, हांव पयलीं विंगड विंगड ई जिलो सेवा पासून सुरवात करतां, जातूंत ह्या प्रमाणपत्रांचो आस्पाव आसा. जात प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र आनी येणावळ प्रमाणपत्र. नमस्कार गीताबाय, म्हाका म्हजें जात प्रमाणपत्र कशें मेळटलें हाचे विशीं कृपा करून तूं म्हाका तपशीलान मार्गदर्शन करशीत? हय तर, खंयच्याय विशिश्ट जात वा पोट जातींतल्या भारतीय नागरिकांक विंगड विंगड प्रकारच्यो खासा येवजणो आनी आरक्षणाचो लाव मेळचो देखून जात प्रमाणपत्राची सुविधा भारत सरकारान भारताच्या संविधाना प्रमाण पुरवण केल्ली आसा. जात प्रमाणपत्रा खातीर अर्ज करपा खातीर तुमकां फुडें दिल्ल्या पावण्यांचें अनुसरण करचें पडटलें. पयलीं ई अर्ज प्रपत्र डावनलोड करात, मागीर खंयची चूक केले बगर सगळे अनिवार्य तपशील भरात. त्या उपरांत तुमच्या लागच्या खंयच्याय नोटरी कडेन ते सादर करात. अर्ज करच्या पयलीं सगळे तपशील योग्य तरेन भरल्यात हाची खात्री करात. ह्या अर्जा वांगडा खंयचेय कागदपत्र संलग्न करपाची म्हाका गरज आसा? हय, जात प्रमाणपत्र अर्जा वांगडा तुमकां फुडें दिल्ली कागदपत्रां जोडची पडटलीं. खंयचोय एक वळखीचो पुरावो, जशें मतदार वळखपत्र, पारपत्र, वाहन चालक परवानो, RSBY कार्ड, आधार कार्ड, सरकारी वा निमसरकारी संस्थांनी दिल्लें वळखपत्र, पॅन कार्ड वा मनरेगा जॉब कार्ड. खंयचोय एक नाम्याचो पुरावो, जशें मतदार वळखपत्र, पारपत्र, वाहन चालक परवानो, आधार कार्ड, विजेचें बील, उदकाचें बील, 7-12 आनी 8-अ उतारो, भाड्याची पावती, दूरध्वनी बील, रेशन कार्ड वा मालमत्ता कर पावती. जात प्रमाणपत्रा खातीर एक शपथपत्र, तुमच्या रक्ताच्या नातलगाचें जात प्रमाणपत्र, तुमच्या वा तुमच्या बापायच्या शाळा सोडपाच्या दाखल्याची एक प्रत, अर्जदार बापूय वा नातलगाच्या जल्म प्रमाणपत्राची एक प्रत, अर्जदाराचो बापूय वा ताचे नातलग हांच्या जात जमात वर्गीकरणाचो उल्लेख आशिल्ली सरकारी सेवा आलेखाची एक प्रत, सामाजीक न्याय विभागान दिल्ले तुमची जात प्रमाणीत करपी कागदपत्र, छाननी समितीन दिल्ले बापूय वा नातलगाचे वैधता प्रमाणपत्र, महसूल नोंद वा ग्रामपंचायत नोंदीची एक प्रत, जातीच्या अधिसुचोवणेच्या तारखे आदीचो निवासी पुरावो. जात प्रमाणपत्र मेळोवपा खातीर आमकां एखादो अर्ज सादर करचो पडटा? ना, शर्त ना. निवासी प्रमाणपत्राच्या अर्जा खातीरची प्रक्रिया खंयची? निवासी प्रमाणपत्रा खातीर अर्ज करपाची प्रक्रिया जात प्रमाणपत्र दिवपाच्या प्रक्रिये सारखीच आसा. हाज्या खातीर खंयच्या कागदपत्रांची गरज आसता? निवासी प्रमाणपत्रा वांगडा जोडपाची कागदपत्रां आसात, फुडल्या वळखीच्या पुराव्यांतलो खंयचोय एक, मतदार वळखपत्र, पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवानो वा आधार कार्ड, अर्जदाराचें नांव आधार कार्डाचेर आनी अर्जाचेर एकूच आसपाक जाय जाची कृपा करून नोंद घेयात. निर्देशीत प्रपत्रांत एक स्वयं घोशणा, 18 सकयल्या भुरग्याच्या बाबतींत एखाद्या प्रौढाची स्वयं घोशणा जाय पडटली. अर्ज सादर करपाच्या वेळार वा सत्यापनाच्या वेळार अर्जदाराचो फोटो वेब कॅमेरा वरवीं कॅप्चर जातलो. अर्जदाराचो फोटो आधार कार्डावेल्या फोटो वांगडा जुळपाक जाय. पयलीं उल्लेख केल्ल्या प्रमाण तुमच्या सद्याच्या निवासाच्या पुराव्याचें कागदपत्र, जल्म तारखेचो पुरावो
जशें जल्म प्रमाणपत्र, शाळेचें प्रमाणपत्र वा पारपत्र. दिल्लींत फाटलीं 3 वर्सां सेगीत राबित्याचो पुरावो, जशें शिक्षण प्रमाणपत्र, विजेचें बील, घराचो कर आदी. एक सुचोवणी. हें जाणून घेवप महत्वाचें की सगळीं कागदपत्रां राजपत्रीत अधिकाऱ्यावरवीं अधिप्रमाणीत केल्लीं आसप गरजेचें आसा. तशेंच ताच्या संपर्क क्रमांका वांगडा तुमी ताच्या वळखपत्राची एक प्रत लेगीत संलग्न करूंक जाय. हें प्रमाणपत्र मेळोवपा खातीर एखादी अर्ज फी आसा तर? ना, ही सेवा पुरायपणान विनामूल्य आसा. हे प्रमाणपत्र मेळोवपा खातीर असो कितलो तेप लागतलो तर? चड ना, निवासी प्रमाणपत्रां 14 दिसां भितर दितात. ओ, हें बरें जालें तर. आमकां खबर आसपाक जाय अशी हेर खंयची प्रमाणपत्रां आसात? हय, आसात. तशेंच सगळ्या स्रोतांतल्यान कुटुंबाक मेळपी येणावळी कडेन संबंदीत येणावळ प्रमाणपत्रा विशीं लेगीत जागरूक आसपाक जाय. हाच्या अर्जाची प्रक्रिया जात प्रमाणपत्र वा निवासी प्रमाणपत्र हांचे बाबतींत भासाभास केल्ल्या प्रमाणच आसा. पूण फरक फक्त हो की हे सेवेक शुल्क आसा. येणावळ प्रमाणपत्रा खातीर अर्ज करपाक कितें शुल्क आसता? फक्त 30 रुपया. हे तर सामकेच सवाय. आनी निमाणे येणावळ प्रमाणपत्र मेळपा खातीर कितलो वेळ लागता? चड ना, दिल्ल्या अर्जाच्या सत्यापना उपरांत 7 दिसां भितर येणावळ प्रमाणपत्र तुमच्या मेरेन पावतलें. हांव मतदार वळखपत्रा खातीर कसो अर्ज करूंक शकता? एक मतदार जावपा खातीर तुमकां अर्ज प्रपत्र फॉर्म 6 भरचें पडटलें. हें प्रपत्र स्विकृत जाल्या उपरांत एक मतदार ह्या नात्यान तुमच्या नांवाचो वेंचणूक वळेरेंत आसपाव जातलो. आमी मतदार वळखपत्रां खातीर ऑनलायन अर्ज करूंक शकतात? हय तर, तुमकां फक्त ह्या सोप्या पावंड्यांचें अनुसरण करचें पडटलें. पयलो पावंडो, भारतीय वेंचणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाक भेट दियात. दुसरो पावंडो, मागीर नॅशनल वोटर्स सर्विसेस पोर्टलाचेर क्लिक करात. तिसरो पावंडो, त्या उपरांत एप्लाय ऑनलायन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ अ न्यू वोटर हाचेर क्लिक करात. चवथो पावंडो, तपशील भरून आवश्यक कागदपत्रां अपलोड करात. पाचवो पावंडो, मागीर निमाणेक सबमीट बटनाचेर क्लिक करात. सबमीट बटनाचेर क्लिक केल्या उपरांत तुमकां नोंदणीकृत ईमेल आयडीचेर पर्सनल वोटर्स आयडी पेजीची लिंक आशिल्ली एक ईमेल येतली. हे पेजींतल्यान तुमी तुमच्या मतदार वळखपत्र अर्जाचे स्टेटस जाणून घेवपाक शकतले. अर्ज केल्या उपरांत म्हाका म्हजे मतदार वळखपत्र केन्ना मेळटले? तुमकां तुमचे मतदार वळखपत्र तुमच्या अर्जाच्या तारखे पासून 1 महिन्या भितर मेळटले. एका मतदार वळखपत्रा खातीर अर्ज करपाक खंयच्या कागदपत्रांची गरज आसता? हाचे खातीर तुमकां जाय एक पासपोर्ट सायझीचो फोटो, एक वळखीचो पुरावो आनी एक नाम्याचो पुरावो. आतां मेरेन आमी सरकारी संकेतस्थळावेल्यान माहिती प्राप्त करपा विशीं शिकले. आतां आमी ह्या मजेदार वावरांत वांटो घेवया. हांवें डिजिटल लॉकर्सा विशीं आयकलां. तुमी म्हाका तांच्या लावा विशीं समजावन सांगूंक शकतात? हय तर, एक डिजिटल लॉकर हो सरकारान दिल्ल्या कागदपत्रां मेरेन पावपाक एक सुरक्षीत मार्गाची पुरवण करता. हो आधारान पुरवण केल्ल्या सत्यता सेवांचो वापर करता. डिजिटल लॉकराचे लाव हो प्रत्यक्ष कागदपत्राचो वापर काडून उडयता आनी सरकारी संस्था भितर सत्यापीत इलेक्ट्रॉनिक कागदपत्रांचे वांटून घेवप सक्षम करता. तो नागरिकांक तांच्या आधार क्रमांका वांगडा जोडणी केल्ल्या एका समर्पित व्यक्तिगत ई संचय सुवातीची पुरवण करता. तो सरकारी विभाग आनी संस्थांच्या कागदी वेव्हारांत निर्माण जाल्ल्या प्रशासकीय खर्चात बचत करता. कागदपत्रां खंयच्या वेळार खंयचेय सुवातेर उपलब्ध जाल्ल्या कारणान आनी ती इलेक्ट्रॉनिक स्वरुपांत वांटून घेवप शक्य जाल्ल्या कारणान तो वेळ आनी मेहनत दोगांची बचत करता. डिजिटल लॉकरा खातीर सायन अप करपाक कित्याची गरज आसा? तुमकां तुमचो आधार क्रमांक आनी ताचे वांगडा जोडणी केल्लो एक मोबायल क्रमांक हांची गरज आसतली.
आमी एक डिजिटल लॉकर कसो तयार करूंक शकतात? साइन अप करपा खातीर डिजिटल लॉकराच्या अधिकृत संकेतस्थळार वचात. साइन अप बटनाचेर क्लिक करात. मागीर तुमचो मोबाईल क्रमांक एंटर करून कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. तुमच्या मोबाईलाचेर प्राप्त झाल्लो ओटीपी एंटर करून वेरीफाय बटनाचेर क्लिक करात. त्या उपरांत तुमचे युजर नेम आणि पासवर्ड सेट करून साइन अप बटनाचेर क्लिक करात. तुमचो आधार क्रमांक एंटर करून सबमिट बटनाचेर क्लिक करात. ओटीपी एंटर करून वेरीफाय बटनाचेर क्लिक करात. मागीर तुमचे कडेन आशिल्ले कागदपत्र अपलोड करपा खातीर डॅशबोर्ड पळयात. तशेंच तुम्ही खंयच्याय ईमेल आयडीचेरूय कागदपत्रां वांटून घेवंक शकतात. अपलोड केल्ले कागदपत्र तुम्ही ई हस्ताक्षरीत लेगीत करूंक शकतात, जे त्या कागदपत्रावेले अधिकृत डिजिटल हस्ताक्षर म्हण वापरपाक येता. बँकिंग ही अत्यंत महत्वपूर्ण नागरिक केंद्रीत सेवांतली एक असा. ही सेवा गिरायकांक तांचे जिवितातले व्यवहार अधिक बरे तरेन करपा खातीर अर्थिक सेवांची पुरवण करता. हाली बँको गिरायकांक आकर्षित करपाक आनी तांकां आदार दिवपाक म्हण तंत्रगिन्यानाच्या बाबतींत अधिक फुडारल्यात. तुमकां फकत ह्या कांय साद्या पावण्यांचें अनुसरण करचें पडटलें. पयलो पावंडो, पयलीं तुमकां कसल्या प्रकारचें खातें उगडपाचें आसा तें तुमी थारावचें. देखीक बचत खातें, चालू खातें वा आवर्ती खातें. दुसरो पावंडो, त्या उपरांत तुमच्या पसंतीच्या बँकेंत वचून तिच्या बँक अधिकाऱ्याक मेळचें. तिसरो पावंडो, मागीर बँक खातें उगडपाचें प्रपत्र भरात. चवथो पावंडो, तुमचें बँक खातें उगडपा खातीर शिफारसी दियात. पांचवो पावंडो, त्या उपरांत हेर आवश्यक कागदपत्रां सयत तें प्रपत्र सादर करात. सव्वो पावंडो, तुमचें बँक खातें उगडपाच्या प्रपत्राचें बँक अधिकाऱ्या वरवीं सत्यापन जातलें. सातवो पावंडो, निमाणेक तुमच्या नव्यान उगडिल्ल्या बँक खात्यांत सुरवातीची रक्कम जमा करात. आठवो पावंडो, आता तुम्ही आपली धनादेश पुस्तिका, पासबुक, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग तपशील घेऊ शकतात. आम्ही इंटरनेट बँकिंग सुविधा कशी वापरूंक शकता हे तू मला विस्कटावून सांगू शकता? हय तर, असे समजात की स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचे खाते असा. आता ऑनलाईन SBI इंटरनेट बँकिंग सुरू करपा खातीर पयली तुम्ही तुमच्या बँक शाखेत वच्चे आणि ऑनलाईन SBI इंटरनेट बँकिंग सेवे खातीर नोंदणी करची. मागीर तुमका टपालान ऑनलाईन SBI चे लॉग इन तपशील मेळटले. त्या उपरांत तुमका एक नवो युजर आयडी, नवो लॉग इन पासवर्ड आणि प्रोफाईल पासवर्ड तयार करचो पडटलो. त्या उपरांत ऑनलाईन SBI लॉग इन इंटरनेट बँकिंगच्या अधिकृत संकेतस्थळाचेर https://www.onlinesbi.com हाचेर वचात आणि लॉग इन बटनाचेर क्लिक करात. मागीर संदेश आशिल्ली एक नवी विंडो प्रगट जातली. तो संदेश जतनायेन वाचून मागीर तुम्ही कंटिन्यू टू लॉग इन बटनाचेर क्लिक करात. मागीर एक नवी विंडो प्रगट जातली, जंय तुमकां स्टेट बँक ऑफ इंडियेन दिल्ले युजरनेम आणि पासवर्ड एंटर करचे पडटले. मागीर लॉग इन बटनाचेर क्लिक करात. त्या उपरांत तुमच्या पसंतीचे युजरनेम आणि पासवर्ड परतून निर्माण करात आणि ते सेव्ह करात. तशेंच तुमकां तुमच्या पसंतीचो प्रोफाईल पासवर्ड निर्माण वा एंटर करचो पडटलो. अशे तरेन तुमची ऑनलाईन SBI इंटरनेट बँकिंग सेवा ऍक्टिव्हेट जातली. तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी ऐकलां असतलेच. हे अर्थिक आस्पावा खातीर एक राष्ट्रीय मिशन असा. जनधन योजनेचो उपयोग कितें? जनधन येवजण खात्री करता की बँकिंग सेवा, बचत आणि ठेव खाती, परतावे, पत, विमो आणि निवृत्ती वेतन हांचे सारख्यो अर्थिक सेवा आमकां परवडटात अशे तरेन मेळटल्यो. आमकां ह्यो सेवा खंयच्या बँकेतल्यान मेळूंक शकतात? हाचे खातीर आमी खंयची बँक शाखा वा वेपार वार्ताहर वा बँक मित्र आउटलेटाचेर शुन्य बाकी खातें उगडूंक शकता. पूण जर खातेदारकाक धनादेश जाय जाल्यार ताका किमान बाकी निकश पुराय करचे पडटले. प्रधानमंत्री जनधन येवजणे खाला खातें उगडपाक
खंयची कागदपत्रां लागतात? तुमकां फक्त तुमचो आधार क्रमांक जाय पडटा. जर नामो बदल्ला जाल्यार सद्याच्या नाम्याचे एक स्वयं प्रमाणन उपकारता. जर आधार कार्ड उपलब्ध ना जाल्यार सकयल दिल्ल्या अधिकृतपणान वैध कागदपत्रांतले खंयचेय एक आवश्यक आसा. मतदार वळखपत्र, वाहन चालक परवानो, पॅन कार्ड, पारपत्र आनी मनरेगा कार्ड. ह्या कागदपत्रात जर तुमचो नामोय आसा जाल्यार ते वळख आनी नामो दोगांचोय पुरावो म्हण उपकारता. ह्या कागदपत्रांक दुसरो एखादो पर्याय आसा? जर एखाद्या व्यक्ती कडेन फाटी उल्लेख केल्ल्या अधिकृतपणान वैध कागदपत्रांतले खंयचेय ना पूण ती बँके वरवीं उण्या धोक्याची वर्गीकरण केल्ली आसा जाल्यार तिका फुडें दिल्ल्या कागदपत्रांतले खंयचेय एक सादर करून बँक खातें उगडपाक येता. अर्जदाराचो फोटो आशिल्लें वळखपत्र जे केंद्रीय वा राज्य सरकारी विभाग, वैधानीक वा नियामक प्राधिकारी, भौशीक क्षेत्र उपक्रम, अनुसूचित वेपारी बँको वा भौशीक अर्थीक संस्था हांणी दिल्ले आसूंक जाय. त्या व्यक्तीचो योग्य तरेन साक्षांकीत केल्लो फोटो आशिल्ले राजपत्रीत अधिकाऱ्यान दिल्ले पत्र. कृपा करून तुम्ही आमकां PMJDY येवजणेच्या लाभाविशी सांगूक शकता? हय तर, ही येवजण ठेवींचेर कळंतराची पुरवण करता. 1,00,000 रुपयांचो अपघात विमो आवरण, किमान बाकीची गरज ना. तशेंच ती 30,000 रुपयांचो जिवीत विमो लेगीत दिता जो पात्रताय शर्तीच्या पूर्णतायेच्या आधीन लावधारकाच्या मृत्यू उपरांत देय आसतलो. भारतभर पैशांचे सोपे अंतरण. प्रत्येक घरांतल्या एकाच खात्यांत चड करून घरांतल्या अस्तुरेक 50,000 रुपया अधिकर्ष सुविधा उपलब्ध आसतली. सरकारी लावधारकांक तांच्या ह्या खात्यांत थेट अंतरण मेळटले. 6 महिन्या मेरेन खात्याच्या समाधानकारक वेव्हारा उपरांत अधिकर्ष सुविधेक परवानगी मेळटली. निवृत्ती वेतन विमो उत्पादनाय मेळटली. PMJDY खालचे दावे तेन्नाच देय थारतलो जेन्ना त्या रुपे कार्डधारकान एखादी बँक शाखा, बँक मित्र, ATM, POS, ई-कॉम आदींचेर किमान एक सफल गिरायकान सुरू केल्ली वित्तीय वा अवित्तीय उलाढाल केल्ली आसतली. तशेंच लोकांक विमो सुविधेविशी माहिती आसपाक जाय. एक जीवन विमो पत्र ही विमो कंपनी वांगडा एक कबलात. हप्त्याच्या फारिका बदला विमो कंपनी विमोधारकाच्या मृत्यू उपरांत लावधारकांक मृत्यू लाव नावाचे एक मूठ फारीक करता. ही सेवा ऑनलाईन लेगीत मेळटा? हय, हाच्या ऑनलाईन पोर्टला वरवीं जीवन विमो पत्र खरेदी करूंक मेळटा. LIP ऑनलाईन खरेदी करपाच्या पूर्ण प्रक्रिया विशीं कृपा करून तुम्ही तपशीलात समजावूंक शकतात? हय तर, LIC ई टर्म खरेदी करपा खातीर तुमकां ह्या पावण्यांचे अनुसरण करचें पडटलें. पयलो पावंडो, पयली दिल्ल्या सायटीचेर www.licindia.in हांगा वचात आनी वेबसायटीचेर लॉगीन करात. दुसरो पावंडो, बाय ऑनलायन वेचून ई टर्म वेचात. तिसरो पावंडो, त्या उपरांत तुमकां जाय ती सुनिश्चित रक्कम आनी पॉलिसी मुजत वेचात. नोंद घेयात, पॉलिसी मुजत म्हळ्यार तुमकां विमो कवर जाय तितलो काळ. सुनिश्चित रक्कम विमो धारकाच्या मृत्यूच्या घडणे उपरांत नामनिर्देशित व्यक्तीक फारीक जातली. चवथो पावंडो, मागीर ह्या प्रपत्रांत नाव, पिराय, लिंग, पात्रताय आदी मुळावे तपशील भरात. पांचवो पावंडो, त्या उपरांत एक हप्तो गणक वेचिल्ल्या घटका खातीर हप्त्यांचो हिशोब करतलो. हो हप्तो पिराय, लिंग, मुजत, सुनिश्चित रक्कम, भलायकी आनी तंबाखूचो वापर हाचेर निंबून आसतलो. 50,00,000 सुनिश्चित रकमे खातीर तंबाखूचो वापर करिनाशिल्ल्या खातीर हप्त्याचे उणे दर लागू जातले. सव्वो पावंडो, मागीर फारीकाचो मार्ग वेचात. वर्सुकी, मासीक, त्रैमासीक वा अर्दवर्सुकी. सातवो पावंडो, ह्या तपशिलांनी ऑनलाईन प्रपत्र पूर्ण करात आणि हप्तो ऑनलाईन फारीक करात www.licindia.in हे वेबसाईटीचेर. आठवो पावंडो,
तुमच्या संदर्भा खातीर इलेक्ट्रॉनिक पावती दवरात. सरकारान पुरवण केल्ली हेर एखादी विमो येवजण आसा? हय, सरकार अटल पेन्शन येवजणेची पुरवण करता, जी दुर्बळ घटकांक तांच्या जाणटेपणा खातीर बचत करपाक आनी एक खात्रीची मासीक पेन्शन रक्कम मेळोवपाक मजत करता. हे येवजणे खाला गिरायकांक ताच्या 60 वर्सां पिराये उपरांत ताची योगदानाची रक्कम आनी मुजतीच्या काळाचेर निंबून एक निश्चित पेन्शन मेळटलें. अटल पेन्शन येवजणे खातीर कसो अर्ज करूं? हे येवजणे खातीर तुमची बँकांची संकेतस्थळां आनी हेर तृतीय पक्षीय संकेतस्थळाचेर उपलब्ध आशिल्ल्या प्रपत्रांतल्यान अर्ज करूंक शकतात. देखीक, जर तुमी बँके वरवीं अर्ज करता जाल्यार फुडें दिल्ल्या पावण्यांचे अनुसरण करपाची गरज आसा. पयलो पावंडो, पयली अटल पेन्शन योजना प्रपत्र डावनलोड करात वा SBI खंयच्याय शाखेंतल्यान ताची प्रत्यक्ष प्रत घेयात. दुसरो पावंडो, प्रपत्र भरात आनी पुरवण केल्ली सगळी माहिती खरी आनी अचूक आशिल्ल्याची खात्री करात. तिसरो पावंडो, प्रपत्रा वांगडा तुमच्या आधार कार्डाची प्रत जोडात. चवथो पावंडो, मागीर 60 वर्सां पिराये उपरांत तुमकां मेळपाक जाय ते पेन्शन रकमेक वेचात. त्या उपरांत तुमकां दर वर्सा कितलो हप्तो भरचो पडटलो ती रक्कम तुमकां कळटली. पांचवो पावंडो, मागीर तुमचो बचत खातें क्रमांक एंटर करात. जर तुमचो बचत खातें क्रमांक ना जाल्यार तुमकां तो साधारण स्थितीत वा जनधन योजने खाला त्याच शाखेंत उघडपाक येता. सव्वो पावंडो, तुमी वेचता त्या पेन्शन रकमेच्या आधाराचेर तुमचो दर म्हयन्याचो हप्तो आपशीत तुमच्या बचत खात्यांतल्यान उणो जातलो. हाची संमती तुमकां येवजणे खातीर तुमी भरता त्या प्रपत्रांत दिवची पडटली. सातवो पावंडो, एक फावट तुमी हे सगळें भरले काय प्रपत्रा वांगडा अतिरिक्त कागदपत्रांची गरज आसा काय आनी बँकेतले अधिकारी तुमकां ह्यो औपचारिकता पूर्ण करपाक मजत करतले काय हे तुमी तांकां विचारूंक शकतात. ह्या येवजणे खातीर अर्ज करपी व्यक्तीच्या पिरायेची मर्यादा कितली आसा? 18 ते 60 वर्सां. उच्च धोक्याच्या वर्गाक जशे मेकॅनिक, मजूर, ट्रक ड्रायव्हर जांच्या कामात खूप ड्रायव्हिंग करपाची गरज असता तांकां व्यक्तिगत अपघात विम्याची पुरवण करपाक सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना दिता. हांव ह्या येवजणेंत नाव नोंदणी कशी करूं? कांय सोप्या पावण्यांचे अनुसरण करून तुमी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना खातीर नाव नोंदणी करूंक शकतात. पयलो पावंडो, पयली तुमच्या SBI इंटरनेट बँकिंग खात्यात लॉग इन करात. दुसरो पावंडो, सफलतापूर्वक लॉग इन केल्या उपरांत सोशल सेक्युरिटी स्किम्स सोदून ताचेर क्लिक करात. तिसरो पावंडो, मागीर एक नवी पेज उगडटली जंय तुमकां ती येवजण आनी तुमच्या खात्याचो क्रमांक वेचचो पडटलो. चवथो पावंडो, ह्या उपरांत सबमीट बटनाचेर क्लिक करात. पांचवो पावंडो, मागीर CIF क्रमांक वेचून तो सबमीट करात. सव्वो पावंडो, हाच्या उपरांत एक ऑनलायन अर्ज प्रपत्र उगडटलें जंय तुमी कांय मुळाव्यो तशेंच नामांकिताच्या तपशिलाचो उल्लेख करचो. सुचोवणी, तुमचें नांव, नामो आदी कांय तपशील आपशीत एंटर जातले. सातवो पावंडो, सगळे तपशील एंटर केल्या उपरांत एंटर बटनाचेर क्लिक करात. मागीर तुमकां सफल नोंदणीकरणा विशीं एक संदेश दिश्टी पडटलो आनी तुमकां एका संदर्भ क्रमांकाची पुरवण जातली. आठवो पावंडो, तुमी स्टेटस टॅब वापरून तुमच्या ऑनलायन अर्जाची स्थिती लेगीत तपासूंक शकतात. कृपा करून तुम्ही ह्या येवजणेचो लाव घेवपा खातीरच्या पिरायेच्या मर्यादा विशीं आमकां सांगू शकतात? हय, हे येवजणेचे पिरायेची मर्यादा 18 ते 70 वर्सां आसा. सरकार वरिष्ठ नागरिकां खातीर असली खंयची विमो येवजण दिता? हय, केंद्रीय मंत्रिमंडळान वरिष्ठ नागरिकां खातीर वरिष्ठ पेन्शन विमा योजना 2017 ही पेन्शन येवजण मंजूर केल्या. 8% वर्सुकी परतफेडीच्या हमीचेर ही येवजण 10 वर्सां खातीर निवृत्ती वेतन दितली. कृपा करून आमकां ह्या येवजणे विशीं आनीकूय कितें सांगता?
ही येवजण 10 वर्सां मेरेन निश्चित पेन्शन दिवपाची खात्री दिता. हे येवजणेचे उद्दिष्ट आसा 60 वर्सां पिरायेच्या व्यक्तींक अर्थीक सुरक्षेची पुरवण करप. वरिष्ठ पेन्शन विमा येवजणे खाला किमान पेन्शन आसतले दर म्हयन्याक 500 रुपया आनी सगळ्यांत अदीक 5,000 रुपया. एलआयसी वरिष्ठ पेन्शन विमा येवजणेक 15 वर्सांचो लॉक इन काळ आसा. गिरायकांकडेन मासीक, त्रैमासीक, अर्दवर्सुकी आनी वर्सुकी आधाराचेर पेन्शन प्राप्त करपाचो पर्याय आसा. हे पेन्शन थेट पेन्शनराच्या बँक खात्यांत ईसीएस नेफ्ट वरवीं जमा जातलें. धनादेश वा दर्शनी धनाकर्ष दिवचे ना. एलआयसी कडल्यान प्राप्त जाल्ले साधारण पेन्शन कर पात्र आसा, पूण वरिष्ठ पेन्शन विमा योजने खाला फारीक केल्ले हप्ते अनुभाग 18C खाला कर मुक्त आसतात. 3 वर्सां पूर्ण जाले उपरांत विमोधारक रिणाचो लाव घेवपाक शकतात. सगळ्यांत चड संभव रिणाची रक्कम खरेदी मूल्याच्या 85% आसतली. पेन्शनराच्या मृत्यू उपरांत नामांकित व्यक्तीक गुंतवणूक केली रक्कम परत मेळटली. सरकारान पुरवण केल्ली अशी एखादी सेवा आसा जी म्हाका म्हज्या जमिनीच्यो नोंदी प्राप्त करपाक परवानगी दिता? हय, केंद्र आनी विविध राज्य सरकारां जमनीच्यो नोंदी ऑनलायन हाडपाच्या यत्नात आसात. भारताच्या रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकताय हाडपा हेतान खुबशा राज्यांनी ह्या पयलींच आपापल्या जमनीच्या नोंदीचे संगणकीकरण केला. हे तर सामकेच बरे झाले. हांव ह्या सेवेचो लाव कसो घेऊक शकता? तुमकां फक्त कांय सोप्या पावण्यांचे अनुसरण करचे पडटले. पयलो पावंडो, पयली तुमच्या राज्याचेर आधारिल्ल्या संकेतस्थळाचेर वचात. देखीक जर तुमची जमीन उत्तर प्रदेशात आसा जाल्यार तुमकां bhulekh.up.nic.in लिंकाचेर वचचे पडटले. दुसरो पावंडो, मागीर तुमची जमीन ज्या जिल्ह्यात आसा तो वेचात. जर तुमी वळेरींतल्यान गौतम बुद्ध नगर वेचला जाल्यार. तिसरो पावंडो, ज्या तहसील वा रेव्हेन्यू सर्कलाच्या अधिकार क्षेत्रा खाला ती जमीन पडटा ते वेचात. तहसीलांच्या वळेरींतल्यान गौतम बुद्ध नगर वेचात. चौथो पावंडो, त्या उपरांत गांव वा परिसर वेचात. समजा तुमची जमीन अट्टा गुजरान मदीं आसा. पांचवो पावंडो, आतां रेव्हेन्यू नोंदीत आशिल्ल्या उल्लेखा प्रमाण जमीन क्रमांकांची पुरवण करून जमनीचे तपशील प्राप्त करपाक येतात. जमीन क्रमांक सहजतायेन ऑनलायन मेळटा. देखीक आमच्या बाबतींत जर तो 67 आसा. सव्वो पावंडो, जाल्यार 67 एंटर करात आनी सर्च बटनाचेर क्लिक करात. जर तुमचो जमीन क्रमांक एका परस अदीक लोकांक वांटून दिल्लो आसा जाल्यार तुमकां खसरा वा खाता हांचे सारके अदीक तपशील भरचे पडटले. सातवो पावंडो, निमाणेक व्यू डिटेल. म्हाका शिश्यवृत्ती खातीर अर्ज करपाचो आसा. देखून कृपा करून तुम्ही म्हाका सरकारान पुरवण केल्ल्या अशा एखाद्या सेवा विशीं मार्गदर्शन करूंक शकतात जी शिश्यवृत्तीचे मामले हाताळटा. हय तर, नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल हे एक थांबो समाधान जाचे वरवी विद्यार्थी शिष्यवृत्ती कडेन संबंधित विंगड विंगड सेवांची पुरवण जाता. ह्यो सेवा आसात विद्यार्थी अर्ज, अर्ज पावती, शिष्यवृत्तीचेर प्रक्रिया तशेंच मंजुरी आनी विद्यार्थ्यांक वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांचे वितरण. नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल हे नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन खाला मिशन मोड प्रकल्प आसा. सध्या NSP चे 9 सहभागी मंत्रालय, विभाग आनी 21 नोंदणीकृत येवजणी आसात. ह्या उपक्रमांचे उद्दिष्ट आसा हांची पुरवण करप. सादे, मिशन अभिमुख, उत्तरदायी, प्रतिक्रियाशील आनी पारदर्शक स्मार्ट प्रणाली अशे तरेन शिष्यवृत्तीच्या अर्जाच्या अदीक जलद आनी सक्षम निकालाची आनी खंयच्याय गळती बगर लावधारकाच्या खात्यांत निधीच्या थेट वितरणाची खात्री जाता. हे पोर्टल वापरून हांव शिष्यवृत्ती खातीर कसो अर्ज करूंक शकता? पयली scholarship.gov.in न्यू स्टुडंट
REGFRM संकेतस्थळ वापरून नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलाचेर वचात. पहिली scholarship.gov.in न्यू स्टुडंट REGFRM संकेतस्थळ वापरून नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलाचेर वचात. आणि मागीर स्टुडंट रजिस्ट्रेशन पेज वापरून स्वतःचे नोंदणीकरण करात. प्रणालीन दिल्ल्या निर्देशाप्रमाण अर्ज भरात. मागीर सबमिट बटनाचेर क्लिक करात. सेव्ह केल्या उपरांत तुमकां एक टेम्पररी आयडी मेळटली. मागीर तुमची टेम्पररी आयडी आणि जन्म तारीख सबमिट करून फुडले तपशील भरात. तुमच्या संपूर्ण नाव नोंदणीकरण आणि ऑनलाईन प्रपत्र सादरीकरणा उपरांत एक परमनंट आयडी निर्माण जाता, जो नूतनीकरणा खातीर आणि अर्जाच्या स्टेटसाचो फाटपुरावो करपा खातीर वापरपाक येता. अर्जाच्या सादरीकरणा उपरांत हांव म्हजे तपशीलात एडिट करूंक शकता? ना, शिष्यवृत्ती अर्जा वयली प्रक्रिया पूर्ण जायसर तुम्ही तपशील एडिट करूंक शकनात. हांव फुडारात म्हजे शिष्यवृत्तीचे नूतनीकरण कशें करूंक शकता? शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणा खातीर तुमकां तुमी आदल्या वर्सा ज्या बँक खाते क्रमांक आनी जल्म तारीख हांची नाव नोंदणी केल्ले तांचे सयत अर्ज करचो पडटा. तशेंच तुमी तुमचो आयडी परतून प्राप्त करपा खातीर फॉरगॉट रजिस्ट्रेशन आयडीचो वापर करूंक शकता. अशे तरेन ई हॉस्पिटल हिवूय सरकारान पुरवण केल्ल्या अत्यंत महत्वपूर्ण सेवांतली एक आसा. ही विशेष रुपान सरकारी क्षेत्रांतल्या इस्पितळा खातीर आशिल्ली आयसीटी सोल्युशनाचेर आधारिल्ली एक इस्पितळ वेवस्थापन प्रणाली. ह्या प्रणाली खाला सेवा पुरवण करपी कांय इस्पितळाची नावां तूं सांगूंक शकता? इस्पितळाच्या वळेरेचो उल्लेख त्या पोर्टलाचेर केल्लो आसा, जाचे वरवीं रुग्ण ऑनलायन अपॉइंटमेंट बुक करपाक शकतात. रुग्णांच्या नोंदणी खातीर ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टीम विकसित केल्ली आसा. हे एक ऑनलाईन पोर्टल जंय आधार कार्ड आशिल्ले नागरिक विंगड विंगड राज्यांतल्या इस्पितळात अपॉइंटमेंटा खातीर नाव नोंदणी करपाक शकतात. ई हॉस्पिटलान हेर खंयच्यो सेवा पुरवण करतात? हे सेवेवरवीं खंयच्याय सरकारी इस्पितळांत ओपीडी अपॉइंटमेंट, लॅब रिपोर्ट आणि रगताची उपलब्धताय मेळोवप ऑनलाईन आणि सोपे जाला. हांव हे वापरून म्हज्या घरकांनी खातीरूय एक अपॉइंटमेंट घेऊक शकता? हय तर, हाचे खातीर कांय पावण्यांचे अनुसरण करप गरजेचे आसा. पहिलो पावंडो, पहिली ORS.gov.in COPP.appointment.jsp पोर्टलाचेर वचात. दुसरो पावंडो, मागीर दुयेतीचो आधार क्रमांक एंटर करात. जर दुयेतीचो मोबायल क्रमांक UIDAI कडेन नोंदणी केल्लो आसा जाल्यार UIDAI कडल्यान SMS-वरवीं एक वेळ पीन धाडटले आनी आधारधारकाक ताचो वा तिचो UIDAI मदीं संचय केल्लो KYC डेटा OPD अपॉइंटमेंट घेवपाक हॉस्पिटला वांगडा वांटून घेवपाक परवानगी दिवची पडटली. जर ताचो मोबायल क्रमांक UIDAI कडेन नोंदिल्लो ना जाल्यार कितें करचें? अशा प्रकरणात दुयेतीचें नाव आधारात आशिल्ले प्रमाण दिवचें पडटा आनी UIDAI वांगडा जनसांख्यिकी अधिप्रमाणन केल्या उपरांत दुयेतीक एक मोबायल क्रमांक आनी नामो, पिराय आदी सारके हेर तपशील दिवपाची विनवणी करतले. जर वापरप्या कडेन आधार क्रमांक ना जाल्यार तो ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी बुक करूंक शकता? अशा प्रकरणात वापरप्याक दुयेतीच्या वळखीची पुरवण करून हॉस्पिटलांतल्यान OPD कार्ड घेवचें पडटलें. त्या उपरांत OPD अपॉइंटमेंटाचे तपशील दिवपी SMS-वरवीं वापरप्याक एक पुष्टीकरण धाडटले. आधार क्रमांक वापरून तुमचे सत्यापन केल्या उपरांत तिसरो पावंडो, दुयेतीक सरकारी इस्पितळांतल्या ज्या विभागात तपासणे खातीर वचपाचे आसा तो वेचात. मागीर अपॉइंटमेंटाची तारीख वेचात आनी SMS-वरवीं पुष्टीकरण प्राप्त करात. निमाणेक निश्चित तारीख वा वेळार हॉस्पिटलाक भेट दियात. UIDAI सेवा. आधार हो ताचे खातीर नाव नोंदणी करपी प्रत्येक निवाशाक युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हांणी भारत सरकाराच्या वतीन दिल्लो
12 आकडी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. हाँ, माझ्या युनिक आधार क्रमांका खातीर नाव नोंदणी कशी करू? आधार कार्ड प्राप्त करपा खातीर स्वतःची नाव नोंदणी करपाक काय पावण्यांचे अनुसरण करचे पडटा. पहिली नाव नोंदणी प्रपत्र भरात. प्रपत्र भरपात खंयचोय त्रास जाल्यार तुम्ही ताचे खातीर नाव नोंदणी चालकाची मजत घेवपाक शकतात. ऑपरेटर तुमकां थळावे आधार जशे ग्राम अधिकारी, क्षेत्र निरीक्षक, प्रस्तावक, बिगर सरकारी संघटनांचे कर्मचारी, सिव्हील सोसायटी आउटरीच आदी कडल्यान मजत मेळोवपा खातीर मार्गदर्शन करूंक शकतात. आमकां आमच्या वांगडा खंयचेय कागदपत्र दवरचे पडटले? हय, सत्यापना खातीर तुमकां मुळावे कागदपत्र आनी वळखीचो पुरावो, नाम्याचो पुरावो, जल्म तारखेचो पुरावो आनी नात्याचो पुरावो ह्या कागदपत्रांची एक प्रत वांगडा दवरची पडटली. जर तुमी हांच्यो प्रती वांगडा व्हरूंक ना जाल्यार एनरोलमेंट सेंटरान ताची पुरवण करपाक जाय. दुसरो पावंडो, त्या उपरांत सत्यापन करतो प्रपत्रातल्या तपशिलांची वैधता POI, POA, DOB, POR कागदपत्रा वांगडा तपासून पळयतलो. मागीर सत्यापन करतो सत्यापन केल्ल्या कागदपत्रांच्या प्रतींचेर हस्ताक्षर करून ताचेर ठसो मारतलो. तिसरो पावंडो, एनरोलमेंट ऑपरेटर एनरोलमेंट सॉफ्टवेअरात निवासी डेटा एंटर करता. त्या उपरांत एनरोलमेंट ऑपरेटर सत्यापित जनसांख्यिकी निवासी डेटा नाव नोंदणी अर्जांतल्यान एनरोलमेंट सॉफ्टवेअरात एंटर करतलो. जर तुमचो डेटा रजिस्टर आयडेंटिफायर वापरून प्राप्त केल्लो आसा जाल्यार एनरोलमेंट ऑपरेटर निवासीची जनसांख्यिकी माहिती तपासून बरोबर वा पूर्ण करता. चौथो पावंडो, एनरोलमेंट ऑपरेटर माहिती वाटून घेवपा खातीर निवासाची मंजुरी रेकॉर्ड करता. त्या फुडें एनरोलमेंट ऑपरेटर कॅप्चर केल्ली माहिती कल्याण सेवांच्या वितरणाच्या क्षेत्रातल्या संस्था वांगडा वाटून घेवपा खातीर तुमची परवानगी मागतलो. त्याप्रमाण ऑपरेटर योग्य पर्याय एनरोलमेंट सॉफ्टवेअरात वेचून तुमची जाप हय वा ना कॅप्चर करतलो. पाचवो पावंडो, एनरोलमेंट ऑपरेटर निवासाकडेन NPR पावती क्रमांक आशिल्ल्याचे तपासता. एनरोलमेंट ऑपरेटरान तपासचे की RGI अधिकाऱ्यांनी जनगणना सर्वेक्षणा खातीर तुमच्या घराक भेट दिवन NPR पावती क्रमांक दिला काय ना. मागीर तो एनरोलमेंट सॉफ्टवेअरात NPR क्रमांक एंटर करता. 5 वर्सां पिराये सकयले भुरगे हातून नाव नोंदणी करपाक शकता? हय तर, 5 वर्सां पिराये सकयल्या भुरग्यांच्या प्रकरणात आवय बापूय हातूंतल्या खंयच्याय एकाचे वा पालकाचे नाव आनी आधार एनरोलमेंट क्रमांक हांची नोंद जातली. NPR क्रमांक एंटर केल्या उपरांत तुमचे दोळे वा बोटां शेणिल्ली वा कातरिल्ली आसात काय ते एनरोलमेंट ऑपरेटर तपासून पळयता आनी एनरोलमेंट सेंटर पर्यवेक्षक ते सत्यापीत करता. जर तुमचे खंयचेय बायोमेट्रीक आडवाद आसत जाल्यार ते बायोमेट्रीक आडवादांच्या स्वरुपात जनसांख्यिकी स्क्रीनाचेर कॅप्चर करचे पडटात. ऑपरेटर मिसिंग आय इंडिकेशन वा मिसिंग फिंगर इंडिकेशन जशे आसा त्या प्रमाण तांचे तपशील एंटर करता. ह्या उपरांत ऑपरेटर तुमकां विचारतलो की तुमकां तुमचे सद्याचे बँक खाते तुमच्या आधार क्रमांका वांगडा जोडपाचे आसा काय तुमच्या आधाराच्या बुन्यादीचेर तुमकां एखादे नवे बँक खाते उगडपाक जाय. जर तुम्ही अर्थीक आस्पावाच्या येवजणीचो वाटो जावपाक हयकार दिलो जाल्यार एखाद्या बँकेंत तुमचे खाते अस्तित्वात आसा जाल्यार ऑपरेटर तपासून पळयतलो. जर अनुसूचित वेपारी बँकांतल्या खंयच्याय बँकेंत तुमचे पयली सावन एखादे खाते आसा जाल्यार ऑपरेटरान बँकेचे नाव, IFSC कोड आनी खाते क्रमांक हाचे सारखे आवश्यक तपशील कॅप्चर करचे. जर तुमकां नवे खाते उगडपाचे आसा जाल्यार ऑपरेटर ह्या गजालींचो उल्लेख एनरोलमेंट सॉफ्टवेअरात करतलो. मागीर फुडारात तुमचे खातीर एक खाते उगडटले. मागीर एनरोलमेंट ऑपरेटर संगणकाक जोडिल्लो एक वेब कॅमेरा वापरून तुमच्या चेहऱ्याची वैशिष्ट्यां फोटोच्या स्वरुपात कॅप्चर करतलो. जर तुमचे मिसिंग आय इंडिकेशन वा मिसिंग फिंगर इंडिकेशन आसा जाल्यार हे कॅमेरा वापरून फोटोंच्या स्वरुपात कॅप्चर करचे.
अशे तरेन एनरोलमेंट ऑपरेटर बायोमेट्रिक्स आयरीस कॅप्चर करता आनी एनरोलमेंट ऑपरेटर बायोमेट्रिक्स बॉटांचे ठशे कॅप्चर करता. हाचे उपरांत ऑपरेटर एंटर केल्लो डेटा तुमकां तुमचे मुखार आशिल्ल्या एका मॉनिटराचेर दाखयतलो आनी गरज आसल्यार कॅप्चर केल्ले तपशील बरोबर आशिल्ल्याची खात्री करपा खातीर तातूंतलो मजकूर तुमकां वाचून दाखयतलो. जर तुमी डेटांत खंयच्याय चुकीच्या दुरुस्तीची मागणी केली जाल्यार एनरोलमेंट ऑपरेटराक एनरोलमेंट क्लायंट सॉफ्टवेअरात दुरुस्ती करची पडटा. अशा बदला खातीर खंयच्या कागदपत्रांचो पुरावो जाय पडटा? हय, आडनांवांतल्या बदला सारख्या मुखेल बदला खातीर एनरोलमेंट ऑपरेटर पुरावो म्हण कागदपत्रां मागतलो. निमाणेक आधार एनरोलमेंट क्लायंटांत कॅप्चर केल्ल्या डेटाचे पुष्टीकरण आनी सायन ऑफ करपाक एनरोलमेंट ऑपरेटर स्वतःच्या बोटांच्या ठशाची पुरवण करता. एनरोलमेंट एजन्सीच्या पर्यवेक्षकाच्या बोटाच्या ठशांची गरज पडूंक शकता जर खंयचेय आडवाद आसत आनी जर बायोमेट्रिक दर्जो बरो ना आनी फोर्स कॅप्चर पर्याय वापरला. प्रस्तावकाचेर आधारिल्ल्या नावनोंदणीच्या मामल्यात कॅप्चर केल्ली माहिती बरोबर आसा हाचे पुष्टीकरण करपा खातीर प्रस्तावकाक सायन ऑफाच्या स्वरुपात स्वतःच्या बोटांच्या ठशाची पुरवण करची पडटली. जर प्रस्तावक नावनोंदणीच्या वेळार स्वता हजर ना जाल्यार तो ती नावनोंदणी दिसाच्या निमाणेक सत्यापीत करूंक शकता. अशेच तरेन कुटुंब मुखेल्याचेर आधारिल्ल्या नावनोंदणीच्या मामल्यात कॅप्चर केल्ली माहिती बरोबर आशिल्ल्याचे पुष्टीकरण करपा खातीर कुटुंब मुखेल्याक स्वतःच्या बोटांच्या ठशाची पुरवण करची पडटली. निमाणेक ऑपरेटरान तुम्ही विनवणी केल्ल्या प्रमाण भाषा वेचूंक जाय. छापील पावतीचेर कायदेशीर घोषित मजकूर ह्याच भाषेत छापचो. मागीर ऑपरेटर पोच पावती आनी परवानगी प्रपत्र एका A4 आकाराच्या कागदाचेर छापतलो. तो कागद ताका मदल्यान पिंचो पडटलो. ऑपरेटर त्या पोच पावतीचेर हस्ताक्षर करून ती तुमकां दितलो. मागीर तुमकां परवानगी प्रपत्राचेर हस्ताक्षर करून ते ऑपरेटराक परत दिवचे पडटले. निवासी जर 5 वर्सां पंचे भुरगे आसा जाल्यार भुरग्याचे बापूय आवय पालक जांचो एनरोलमेंट आयडी ह्या पयली सॉफ्टवेअरात नोंद केल्लो आसा तांकां परवानगी प्रपत्राचेर हस्ताक्षर करतले. POA POI आनी DOB पुराव्या सयत परवानगी प्रपत्र रजिस्ट्रारान निर्देशीत केल्ल्या पद्दतीन संचयित जातले. हे बरे आसा, पूण आधार क्रमांक मेळ्ळ्या उपरांत जर गरज लागलीच जाल्यार त्या डेटांत बदल करप शक्य आसा? हय, जर निवाशाक खंयचोय जनसांख्यिकी वा बायोमेट्रिक डेटा अपडेट करपाची गरज आसा जाल्यार ते अपडेट एनरोलमेंट प्रक्रियांचे अनुसरण करूंक शकतात. ही प्रक्रिया नव्या नाव नोंदणी सारखीच आसा. हांव ही प्रक्रिया समजावन सांगता. ही प्रक्रिया रेसिडेंट डेमोग्राफीक डेटा कॅप्चर करपा पासून सुरू जाता. हे करपा खातीर तुमकां पयली मेनू बटनाचेर क्लिक करचे पडटा. मागीर लायफ सायकल चेंजीसाचेर आनी त्या उपरांत अपडेट रेसिडेंट इन्फॉर्मेशन पर्याय वेचचो. हांगा पयलो पावंडो म्हळ्यार आधार क्रमांक आनी निवासी नाव भरप. हे मतींत धरचे की आधार क्रमांक आनी निवासी नाव ही अपडेट एनरोलमेंट सुरू करपा खातीर आवश्यक आसात. NPR हेवूय एक अनिवार्य क्षेत्र, पूण जर ते उपलब्ध ना जाल्यार तुमी नॉट गिवन क्षेत्र वेचूंक शकतात. जर निवासी अल्पवयीन आसा जाल्यार कृपा करून द रेसिडेंट इज लेस देन 5 इयर्स ओल्ड चॅकबॉक्सांत वेचचे. जर निवाशाक ताचो वा तिचो बायोमेट्रिक डेटा अपडेट करपाचो आसा जाल्यार कृपा करून अपडेट बायोमेट्रिक डिटेल्स चॅकबॉक्स वेचचे. ताच्या फुडलो पावंडो आसा नांवांत सुदारणा करपाचो. नाव हे एक अनिवार्य क्षेत्र आसा जातूंत सुदारणा करपाची गरज नाशिल्ल्यारूय ते भरचे पडटा. नांवांत दुरुस्ती करपा खातीर ऑपरेटराक न्यू नेम टेक्स्ट बॉक्सा लागी दिसत आशिल्ल्या एडिट आयकॉनाचेर क्लिक करचे पडटा. नांवांत केल्ली खंयचीय दुरुस्ती वळखीच्या पुराव्या सारख्या एखाद्या वैध कागदपत्राच्या पुराव्यान आधार दिल्ली आसूंक जाय. फुडलो पावंडो आसा वैयक्तीक माहितीत दुरुस्ती करपाचो.
ह्या विभागात लिंग आणि पिराय वा डीओबी म्हणजे जन्मतारीख हातूंतल्या दुरुस्त्यांचो आसपाव आसा. हे एडिट क्षेत्राचेर क्लिक करून सुधारणा करपाक येता जे तांची सुसंगत क्षेत्रां सक्षम करता. फुडलो पावंडो आसा संपर्क माहितीत सुधारणांचो. अस्तित्वात आशिल्ले संपर्क तपशील एडिट आयकॉनाचेर क्लिक करून सुधारणा करूंक मेळटा. हे कॉन्टॅक्ट विभागाच्या हेडर बाराचेर आसता. ऑपरेटरान एडिट आयकॉनाचेर क्लिक केल्या उपरांत कॉन्टॅक्ट विभागांतली मोबायल आणि ईमेल क्षेत्रां सोडून हेर सगळीं सक्षम जातली. ही सगळीं क्षेत्रां योग्य तरेन भरपाची जतनाय ऑपरेटरान घेवची. नाम्याच्या क्षेत्रातल्या खंयच्याय बदला वांगडा सत्यापना खातीर नाम्याच्या पुराव्याच्या एखाद्या वैध कागदपत्रीय पुराव्याचो आधार करचो. निवाशाचो मोबायल क्रमांक वा ईमेल आयडी हातूंत दुरुस्ती करपा खातीर ऑपरेटराक त्या दिल्ल्या क्षेत्रा मुखावयल्या सुसंगत एडिट आयकॉनाचेर क्लिक करचे पडटले. ह्या पानावेले निमाणे क्षेत्र म्हळ्यार माहिती वाटून घेवपाची परवानगी निवाशाच्या विनवणेनुसार वाटून घेवची. नाव नोंदणी डेटाच्या अपडेशनातलो फुडलो पावंडो आसा संदर्भ पुरवण करपाचो. रेफरन्सीस बटन क्लिक केल्ल्यान सुसंगत पेज उगडटली. ह्या पावंड्यात दुरुस्ती केल्ल्या तपशीलांच्या सत्यापना खातीर वैध कागदपत्रांच्या पुरवणेचो आसपाव आसा. डेमोग्राफीक तपशीलांत खंयच्याय दुरुस्त्या खातीर निवाशाक वळखीचो पुरावो आनी नाम्याचो पुरावो म्हण वैध कागदपत्रांची पुरवण करपाची गरज आसता. वळखीचो पुरावो आनी नाम्याचो पुरावो हांची सुसंगत ड्रॉप डाऊन बटना ह्या विभागात केल्ल्या दुरुस्त्यांच्या आधाराचेर आपशींत सक्षम जातली. ऑपरेटराक दिल्ल्या ड्रॉप डाऊन मेनूंतल्यान सत्यापना खातीर निवाशान सादर केल्ल्या त्याच कागदपत्रांचे नाव वेचचे पडटा. त्या उपरांत पेजी वयले नातलगांच्या तपशीलाचे क्षेत्र भरचे. जर नाव नोंदणी केल्लो निवासी अल्पवयीन म्हळ्यार 5 वर्सां सकयल्या पिरायेचो आसा जाल्यार हे तपशील अनिवार्य आसात आनी हेर निवाशा खातीर पर्यायी आसात. एका अल्पवयीन निवाशा खातीर ऑपरेटरान ड्रॉप डाऊन मेनू बटनांतल्यान नातें वेचचे आनी नाव आनी एनरोलमेंट आयडी वा आधार क्रमांक भरचो. 5 वर्सां आनी ताचे वेल्या पिरायेच्या निवाशा खातीर जर व्हेरीफाय युजर सपोर्टींग डॉक्युमेंट्स पर्याय वेचचो जाल्यार रिलेटिव्ह डिटेल्स क्षेत्र वैकल्पीक थारता. 5 वर्सां आनी ताचे परस अदीक पिरायेच्या निवाशा खातीर जर इंट्रोड्यूस शाल व्हेरीफाय द रेजिडेंट आयडेंटिटी एड्रेस वेचले जाल्यार रिलेटिव्ह डिटेल्सचे सत्र वैकल्पीक वा पर्यायी थारता. 5 वर्सां आनी अदीक पिरायेच्या निवाशा खातीर जर हेड ऑफ द फॅमिली शाल व्हेरीफाय द रेसिडेंट आयडेंटिटी एड्रेस पर्याय वेचलो जाल्यार रिलेटिव्ह डिटेल्स क्षेत्र अनिवार्य जाता. एनरोलमेंट डेटाच्या अपडेशनांतलो निमाणो पावंडो म्हळ्यार पावती छापप. एनरोलमेंट प्रपत्रातलो बदल केल्लो डेटा सेव्ह केल्या उपरांत तो दिल्ल्या तपशिला सयतची एक सफलता विंडो प्रदर्शित करतलो. सफलता संदेश हे सूचित करता की एनरोलमेंट डेटांतले अपडेशन सफलतायेन पूर्ण जाले. एनरोलमेंट आयडी ही एनरोलमेंट पूर्ण जाल्या उपरांत निर्माण जाल्ली आयडी. हीच पावतीचेरूय छापून येता. तशेंच थळाव्या भाषेत डिक्लेरेशन स्टेटमेंट छापून घेवपा खातीर एक चेक बॉक्स आसा. डिक्लेरेशन स्टेटमेंट पावतीत थळाव्या भाषेत छापून येवपा खातीर हे बॉक्स वेचचे पडटा. ह्या विंडोच्या पोना 3 बटनां प्रदर्शित केल्ली आसतात. ही एनरोलमेंट पावतीचो प्रिंट घेवपाक, कागदपत्रां संलग्न करपाक आनी फुडें दुसऱ्या एनरोलमेंटात वचपा खातीर आसतात. सेवा वितरणाच्या वेळार आधार कसो वापरपाक येता? आधार सीडिंग ही एक अशी प्रक्रिया ज्याचे वरवीं आधाराचेर आधारिल्ले अधिप्रमाणन सक्षम करपा खातीर निवाशांच्या युआयडीचो सेवा पुरवणकर्त्याच्या सेवा वितरण डेटाबेजात अचूकतायेन समावेश जाता. हांव म्हजो आधार म्हज्या SBI बँक खात्या वांगडा कसो जोडूंक शकता? हाचे खातीर आदी तुमकां www.onlineSBI.com हांगा लॉग इन करून SBI इंटरनेट बँकिंग पोर्टलाक भेट दिवची पडटली. मागीर माय अकाउंट्स खाला लिंक युअर आधार नंबर लिंक वेचात.
त्या उपरांत खाते क्रमांक वेचून आधार क्रमांक इनपुट करून सबमिट क्लिक करात. मागीर गिरायकाच्या नोंदणीकृत मोबायल क्रमांकाचेर मॅपिंग स्टेटस कळयतले. तशेंच तुम्ही तुमचे खंयचेय एटीएम वेचून तुमच्या एटीएम चॅनलावरवी तुमचो आधार तुमच्या बँक खात्या वांगडा जोडूंक शकतले. हाचे खातीर पयली तुमचे एटीएम कार्ड स्वायप करून तुमचो पीन एंटर करात. मागीर सर्वीस रजिस्ट्रेशन मेनू वेचात. मागीर आधार रजिस्ट्रेशन वेचात. त्या उपरांत खाते प्रकार वेचून तुमचो आधार क्रमांक एंटर करात. आम्ही मोबाईल फोनावरवी आपलो आधार जोडूंक शकतात? होय, नक्कीच. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावेल्यान सकल दिल्ल्या स्वरूपात 5-6-7-6-7-6 क्रमांकाचेर एक एसएमएस धाडात. जर मोबाईल क्रमांक नोंदणीकृत ना वा जर आधार खात्या वांगडा पयली सावनच जोडिल्ले आसा जाल्यार तुमकां एक एसएमएस जाप येतली. जर तुमचो मोबाईल क्रमांक बँके वांगडा नोंदणीकृत आसा जाल्यार तुमकां सीडिंग विनवणेचे एक एसएमएस पुष्टीकरण मेळटले. मागीर हो आधार क्रमांक बँक यूआयडीएआय वांगडा सत्यापीत करतली. जर हे सत्यापन करपात अपेस आयले जाल्यार आधार क्रमांक वा ई आधार वांगडा घेवन खंयच्याय एसबीआय शाखे कडेन संपर्क सादचो असो एक एसएमएस गिरायकाक येतलो. आम्ही आमच्या बँक शाखेवरवी आधार कसे जोडूंक शकतात? आधार क्रमांक वा ई आधार हांची एक प्रत घेऊन खंयच्याय एसबीआय शाखेत वचात. शाखेत आधार पत्राच्या फोटोकॉपी वांगडा एक विनवणी पत्र घेतले. आवश्यक त्या सत्यापना उपरांत शाखा जोडणी करतली. सीडिंगाच्या स्थिती संबंधी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचेर एक एसएमएस.